कोरोनाच्या संकट काळामध्ये मुकुल माधव फाउंडेशन आणि डांगरा परिवाराच्या वतीनं सामाजिक बहुणीमधून अकोले तालुक्यामधील आदिवासी समाज बांधवांसाठी त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी तालुक्यातील 17 गावातील 500 कुटुंबियांना मोफत किराणा वाटप करण्यात आलं. या स्तुती उपक्रमासाठी जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर, पद्मश्री राहीबाई पोपरे, डांगरा परिवाराचे सर्वेसर्वा सुनील डांगरा, विश्वजीत उरगुडे, प्रसन्न जाधव, प्रकाश मालुंजकर, अशोक देशमुख, परबत नाईकवाडी, राजेंद्र कुमकर यांच्या उपस्थितीमध्ये हा समारंभ संपन्न झाला. याप्रसंगी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन योगेश राऊत यांनी केलं. इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन तसेच आमचे अकोले जिल्ह्यामध्ये, अकोले तालुक्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये मुख्य वितरक सुनील भाऊ गाठीडांगरा अँड कंपनी अकोलेचे मालक यांच्या माध्यमातून आज जो काही कार्यक्रम इथे घेतला गेला त्या कार्यक्रमासाठी आपण सर्व बांधव आणि भगिनी एवढ्या सकाळी व्यवस्थित टाईमवर आणि व्यवस्थित मास्क घालून इथून उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही कंपनीतर्फे, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे आणि राखी डागरा आणि अकोले यांच्यातर्फे आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आमचे आजोबा स्वर्गीय रमेश डांगरा तसेच वडील सुनीलचे डांगरा त्यांच्यानंतर आता मी तिसरी पिढी द्यायची त्यांना इंडस्ट्रीजचा आम्हाला अगदी सुरुवातीपासून तसं करायला लाभलेलं आहे आणि याच माध्यमाने गरीब लोकांची दिवाळी खरोखर गोरगरीबांची दिवाळी सुखकर व्हावी यासाठी आम्ही अकिराणा वाटपाचा जो कार्यक्रम घेतलेला आहे त्यासाठी सर्वांचा आम्हाला भरपूर स्तर मला तसं करायला लागलं आणि ही तीन पिढ्यांची परंपरा अशीच पुढे चालू पुढेही समाजकार्य आम्ही करत राहू याची आज या निमित्तानं मी सर्वांना ग्वाही देतो. न्यूज रिपोर्टर सुभाष खरबस, एस9 मीडिया, अकोले.